महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार 5 वर्षानंतर पुन्हा देण्यात येणार आहेत. मात्र पुरस्कार करताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप MIM कडून केला जातोय. उर्दू शिक्षकांना पुरस्कार का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. महानगरपालिका शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. मात्र गेल्या 3 वर्षांपासून ही परंपरा खंडित झाली होती. पुन्हा त्याला सुरुवात करण्यात आली. आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी पालिकेला मुहूर्त सापडला असून आठवडाभरात पुरस्कार देण्यात येणार आहेत. 11 शिक्षकांची यादी यासाठी तयार करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. आठवडाभरात पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. मात्र वितरणा अगोदर नवा वाद सुरू झालाय. पालिकेनं जाणून बुजून उर्दू शिक्षकांना पुरस्कार दिला नसल्याचा MIM चा आरोप आहे. मात्र प्रशासनाकडून आरोप फेटाळण्यात आला असून प्रस्ताव आला नसल्यानं समावेश केला नव्हता असं सांगितलं जात आहे. मात्र दबावानंतर एका उर्दू शिक्षिकेचा समावेश यात करण्यात आला. दबावात पुरस्कार दिले जात असतील तर वास्तव काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आम्ही प्रस्ताव मागितल्यानंतर तरी जर प्रस्ताव दिलेला नसेल त्यामध्ये प्रशासनाची कुठल्याही प्रकारची प्रश्न नाही. आम्ही क्या बोले जिसके ऊपर इन्क्वायरी चल रही वो ऐसे लोगों को नहीं ले सकते. वो 9 टीचर में 4 लोगों पे तो इन्क्वायरी चल रही कि मेरे पास उसका प्रूफ है. साहब देखो आपने एहसान कर दिया हमारे ऊपर, एक टीचर ले लिए तो बहुत अच्छा करे. आप ऐसा बोल रहे जैसा हमारे ऊपर एहसान करे आपने. एक हमने एनवीडी में ले लिए, वो एहसान नहीं करे. आपको लेना था 2-3 टीचर लेना था आपने. प्रस्ताव लिया प्रस्ताव तो यही होता है तो प्रस्ताव आया था ना. वो तो एक ये बात रात में बोले बात ये मेरा क्या बोलना है. थोड़ा सेकुलरिज्म के हिसाब से आया था साहब 1 आया था 1:30 बजे मेरा क्या बोलना है साहब 1:30 बजे हमने फोन करे तो चल रही है पहले आया था साहब आप मेरी बात नहीं